भगवा रंग और हिंदुत्व के खिलाफ बोलने वाले और दूरदर्शन के भगवा लोगों का विरोध करने वालों को उचित सबक सिखाना चाहिए, यह कहना है शिंदे शिवसेना के प्रवक्ता अरुण सावंत का, जिन्होंने मीडिया से अपनी प्रतिक्रिया साझा की है। उबाटा शिवसेना का हिंदुत्व सिर्फ नाम का रह गया है। जब से उद्धव ठाकरे कांग्रेस के साथ बैठने लगे हैं, तब से वह हिंदुत्व का तिरस्कार करने लगे हैं। अगर ऐसा नहीं होता हो तो दूरदर्शन के भगवा रंग बदलने पर उन्होंने सवाल खड़े नहीं किए होते, यह कहकर शिंदे शिवसेना के प्रवक्ता अरुण सावंत ने संजय राउत पर सवाल खड़े किए हैं। कालपर्यंत स्वतःला कट्टर हिंदू आणि हिंदुत्ववादी समजणारे उबाटा शिवसेनेचे नेते संजय राउत हे आता असं म्हणत आहेत की दूरदर्शनने आपला लोगो भगवा केला, याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे। आता पहा, हिंदुत्वाच्या नावावरती हेच सर्वजण आरडाओरड करत होते, आम्ही हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वाच्या नावावरती मत मागत होते। आज त्यांना हिंदू आणि भगवा रंग याचा तिरस्कार वाटायला लागलेला आहे। जेव्हापासून हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत तेव्हापासून हे हिंदुत्वाचा विरोध करायला लागलेले आहेत आणि आजपर्यंत यांनी हिंदुत्वाच्या नावावरतीच मतं मागितली आणि सत्ता भोगली तेव्हा यांच्या या दुटप्पी भूमिकेला जनतेने या निवडणुकीच्या काळामध्ये योग्य ते उत्तर दिलं पाहिजे। वही सावंत ने आगे कहा है कि संजय राउत और उद्धव ठाकरे ने चापलूसी करने में सबके रिकॉर्ड तोड़ दिए हैं। उन्होंने ऐसा क्यों कहा, आगे देखते हैं। संजय राउत असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे जी यांना या देशाचं पंतप्रधान पद का मिळू नये, त्यांना पंतप्रधान पद मिळावं याकरता आम्ही इंडिया आघाडीमध्ये बसणार, तिथे चर्चा करणार, चांगली गोष्ट आहे। ते असं सुद्धा म्हणत आहेत की आदरणीय उद्धव ठाकरे जे पंतप्रधान बनत असतील तर शरद पवार जी सुद्धा त्यांना साथ देतील। महाराष्ट्राचा पंतप्रधान का असू नये, अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, परंतु चापलूसी करण्याची सुद्धा एक हद्द असली पाहिजे आणि ही हद्द सध्या ओसाळ गावाची पाटलिकी मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेजी आणि संजय राऊत यांनी ओलांडलेली आहे। तेव्हा कृपया तुमच्या हद्दीमध्येच राहून आपण बोलावं तर ते जास्त चांगलं होईल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।